मुंबईमध्ये मान्सूनने दमदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी तर 300 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने प्रशासनाला आणि यंत्रणांना सतर्कतेचा आदेश दिलाय. त्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने यंत्रणा अधिक सतर्क ठेवण्यावर प्रशासनाचा भर असेल. पण रेड अलर्ट जारी केला म्हणजे नेमकं काय केलं? रेड अलर्ट म्हणजे नेमकं काय, तो कधी, का आणि कसा जारी करतात, त्याचा अर्थ काय होतो हे अनेकांना ठाऊक नसतं. अतिवृष्टी, महापूर, भूकंप, सुनामी यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी प्रशासनाकडून नेहमी सतर्कतेचा इशारा दिला जातो. परिस्थितीच्या तीव्रतेनुसार ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड या 4 प्रकारांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट म्हणजे नेमकं काय जाणून घेऊया. सतर्कतेचा इशारा देण्यासाठी जारी केल्या जाणाऱ्या या अलर्टचा अर्थ. ग्रीन अलर्ट, कोणतेही संकट नाही, सर्व ठीक आहे असं सांगण्यासाठी ग्रीन अलर्ट असतो. सामान्यपणे येलो, ऑरेंज किंवा रेड अलर्ट मागे घेण्यासाठी ग्रीन अलर्टचा वापर केला जातो. येलो अलर्ट, पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकतं अशी सूचना जारी करण्यासाठी येलो अलर्ट दिला जातो. दैनंदिन कामं रखडू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. ऑरेंज अलर्ट, कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते हे सांगण्यासाठी ऑरेंज अलर्टचा वापर केला जातो. येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार राहावं म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. वीज पुरवठा खंडित होणं, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकारही घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाची कामं असतील तरच घराबाहेर पडा असंही या अलर्टमध्ये सांगितलं जातं. रेड अलर्ट, नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर किंवा ओढवण्याची शक्यता असल्यास एखाद्या विशिष्ट प्रदेशातील राज्य, शहर, तालुका किंवा जिल्हा यामधील नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी रेड अलर्ट जारी केला जातो. या रेड अलर्टचा अर्थ लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावं आणि धोकादायक भागात जाऊ नये असा होतो. रेड अलर्टमध्ये नैसर्गिक आपत्तींमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यताही असते. हा इशारा देण्यात आल्यानंतर स्थानिक प्रशासन आपत्कालीन यंत्रणांनी अधिक सतर्क राहणं अपेक्षित असतं. अधिक धोकादायक आणि तीव्र पद्धतीची नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असली किंवा परिस्थिती गंभीर होण्याची भीती असली आणि सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्यास रेड अलर्ट देण्यात येतो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.